केंद्राच्या एजन्सीचे चुकीचे करत असतील तर पुरावे द्या, राज्य शासनाला काम करता येत नाही म्हणून टीका केली जात असल्याचं धक्कादायक विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे आरोप केले त्या आरोपांना शिवसेना नेते उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले। निवडणुकीनंतर पुरावे मतदानाला महाराष्ट्रातील जनता देणार। या सगळ्या गोष्टी ज्या काही देश पातळीवरून राज्य पातळीवर चालू आहेत याची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतलेली आहे। कोणी पुरावे देण्यापेक्षा निवडणुकीनंतरच पुरावे आता महाराष्ट्रातील जनताच देणार। एखाद्या राजकीय नेत्याला एखाद्या पदाधिकाऱ्याला दबावात्मकरित्या अडचणीत आणणं आणि त्याच्याकडून काहीतरी वदवून घेणं हे सगळं जनता आता ओळखायला लागली आहे। महाराष्ट्रातील जनता हे सगळं काही ओळखते, त्यामुळं निवडणुकीनंतरच पुरावे मतदानातील महाराष्ट्रीय जनता देणार आहे असं जोरदार प्रत्युत्तर उदय सामंत यांनी नारायण राणेंच्या टीकेवर दिलेलं आहे। असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही राज्य पातळीवर चालू आहेत, देश पातळीकडनं जे चालू आहेत, त्याची नोंद महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेली आहे। कुणी पुरावे देण्यापेक्षा निवडणुकीनंतर पुरावे आता महाराष्ट्रातली जनता देणार आहे। एखाद्या राजकीय नेत्याला एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्याला दबावात्मकरित्या अडचणीत आणणं आणि त्याच्याकडनं काहीतरी वदवून घेणं हे सगळं आता जनता ओळखायला लागलेली आहे आणि महाराष्ट्रातली जनता ओळखते। त्याच्यामुळे निवडणुकीनंतर पुरावे मतदानातनं आता महाराष्ट्रातली जनता देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।